नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या व्हॉट्सअप ॲप्लिकेशनमधले सगळे पर्याय तुम्ही मराठीत कसे मिळवाल. थोडक्यात, ह्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही तुमचं व्हॉट्सअप ॲप्लिकेशन मराठीत वापरू शकता. त्याआधी आपल्या ई साक्षर चॅनलवर दिसणारे सगळे व्हिडिओ, त्याबद्दलची माहिती जर तुम्हाला इंग्रजीमधून हवी असेल तर आपल्या ई साक्षर मराठी ह्या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी आता जी लिंक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे ते तुमच्या ब्राउझरमध्ये टाईप करून तुम्ही आपल्या ई साक्षरचा ब्लॉग ओपन करू शकता. त्यामुळे तुमच्या ओळखीत असं कोणी असेल की ज्यांना ही माहिती हवी तर आहे परंतु मराठीत ते व्हिडिओ बघण्यासाठी ते तितके कम्फर्टेबल नाही आहेत, तर अशांना तुम्ही आपल्या ही ब्लॉगची लिंक फॉरवर्ड करू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही ही लिंक मी देते आहे. तर व्हॉट्सअप आता वापरा मराठी म्हणून. इथे मी सगळ्यात आधी व्हॉट्सअप ॲप्लिकेशन ओपन करते आहे. त्यानंतर इथे राईट साईडला वरती जे तीन डॉट दिसतात त्यावरती एकदा टॅप करा. इथे सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये तुम्हाला चॅट्स ह्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. चॅट्समध्ये गेल्यानंतर ॲप लँग्वेज म्हणून इथे तुम्हाला दिसेल ह्या पर्यायावरती एकदा टॅप करा. आता इकडे जर बघाल, फोनची जी डिफॉल्ट लँग्वेज आहे जी माझ्या ह्याच्यात इंग्लिश म्हणून सेट केलेली आहे ती इकडे सिलेक्टेड असलेली तुम्हाला दिसेल. त्यामुळे व्हॉट्सॲपवर दिसणारे सगळे पर्याय मला आता इंग्रजीत दिसत आहेत. इकडे जर खाली तुम्ही बघाल तर बऱ्याच भारतीय भाषा इथे उपलब्ध आहेत, जसं की हिंदी, बंगाली, ही कुठली आहे मला माहिती नाही, मराठी, गुजराती, अशा तुम्हाला बऱ्याच लँग्वेजेस इथे दिसतील. ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे ती इथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आत्ता आपण इथे मराठीचा पर्याय निवडणार आहोत. जी भाषा मराठी सिलेक्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला इथले हे सगळे पर्याय मराठीत आलेले दिसतील. ठीक आहे, इथे वॉलपेपर, हे गप्पा बॅकअप म्हणजेच चॅट बॅकअप वगैरे असे सगळे पर्याय तुम्हाला मराठीतून आलेले इथे दिसतील. हे बघा, इथेही तुमचं खाते म्हणजे अकाउंट रिलेटेड सगळे सेटिंग्स, नंतर चॅट रिलेटेड, अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन्स वगैरे, अशी सगळी सेटिंग्स तुम्ही इकडनं बघू शकता. तसंच इथे जे वरचे टॅब्स आहेत, गप्पा, स्टेटस, कॉल्स, हेही तुम्हाला तसे आलेले दिसतील. इथे वेळ जी दिसते आहे तीही रात्री आहे का दिवसाचे आहेत, किती वाजताची वेळ आहे ती तुम्हाला इकडे दिसू शकेल. हे बघा, इथे लिहिलेलं आहे सायंकाळी 8:59. अशा प्रकारे तुमच्या पूर्ण व्हॉट्सॲपची लँग्वेज तुम्हाला बदललेली दिसेल. कारण शेवटी ही सगळी ॲप्लिकेशन्स अशी आहेत की तुम्ही स्वतः ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात त्या लँग्वेजमध्येच ती ॲप्लिकेशन्स वापरणं जास्त सोयीचं ठरू शकतं. अशा प्रकारे व्हॉट्सअप ॲप्लिकेशन तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये वापरू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. तसंच यापूर्वीच आपण व्हॉट्सअप संबंधी वेगवेगळ्या विषयांवरती 14-15 व्हिडिओज बनवलेले आहेत, तर तेही तुम्ही व्हॉट्सअपच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे युट्यूबवर गेल्यानंतर इकडे सर्च बारमध्ये ई साक्षर म्हणून सर्च करा. इथे तुम्हाला आपले ई साक्षरचे खाली व्हिडिओज आलेले दिसतील. त्यात पहिलाच आपल्या चॅनलची जी लिंक आहे त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आपण अपलोड केलेले सगळे व्हिडिओज आणि प्लेलिस्ट वगैरे दिसतील. इथे व्हॉट्सॲपच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सॲप रिलेटेड सगळे व्हिडिओज बघू शकता. ई साक्षरचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा. धन्यवाद.